शशांकला माझ्या प्रेमाची किंमतच नाहीये. त्याती मूर्ख अपूर्वाणी त्याच्या घरातल्या आहेतच भर घालायला. कोणालाच माझं प्रेम समजत नाहीये. काय करू मी? काय करू मी? काय करू म्हणजे सगळ्यांना कळेल. ही नेत्रा शशांकच्या लायक आहे. काय करू मी? काय करू? घरात आहे की नाही? ही तिला फोन कर ना. नेत्रा ताई. नाही नाही, काय करतो तू? फोन नाही लागत आहे, नॉट रिचेबल आहे. कुठे शोधायचं आता तिला? शोधावं तर लागेलच, पर्याय नाही दुसरा. गरज आपल्याला आहे ना. खडूस, तिची कोणी मैत्रीण आहे? इन्स्टिट्यूट मधली वगैरे? नाही, तिला काही मैत्रिणी वगैरे नाही आहेत. का? अरे ती इन्स्टिट्यूट मध्ये फार कोणाशी बोलताना दिसली नाही मला कधी. खडूस, खरंच हे सगळं तुझ्यामुळे झालंय माहितीये. त्याला का बोलतेस? अरे नाही तर काय, तिला नको नको ते बोलला, चिडली ती, निघून आली तिथून. मग काय करायला हवं होतं? ऐकून घ्यायला हवं होतं का मी? बोललो मी बरोबर तिला, गप्प केलं. मुळात आपल्या घरातलं बाळ आपण का म्हणून तिला सांभाळायला द्यायचं? आणि कोण लागते कोण ती आपली, काही संबंध आहे का? खडूस, ते सगळं मान्य आहे, पण मानसी वहिनीच तिला म्हणाली आहे ना माझ्या बाळाची काळजी घे, मग काय करणार? माझा विश्वासच नाही या गोष्टी, माझा विश्वासच नाही. अरे घरात एवढी सगळी माणसं असताना मानसी वहिनी आपलं बाळ तिला का सांभाळायला देईल? सेन्सच नाहीये काही. म्हणजे मी खोटं बोलतोय का? अरे मी स्वतः पाहिलंय, मानसीने नेत्राचा हात हातात घेऊन हेच सांगितलं. हे बघ, हे बघ, की प्रत्येक वेळी आपण डोळ्यांनी बघितलेली गोष्ट खरीच असते असं काही नाहीये. अर्ध सत्य असेल ते, तू अर्ध्याहून काहीतरी बघितलं असेल त्यातनं तू हे सगळं बोलतोयस. एक मिनिट, अरे तो सांगतोय ना, त्याने स्वतः बघितलं, त्याने स्वतः ऐकलं, म्हणून त्याने आपल्याला येऊन सांगितलं की नाही, तो खोटं का बोलणार आहे? आणि त्यावेळेस समोर जे काय पाहिलं त्यावर विश्वास ठेवणं मलाही जड गेलं होतं, पण ते सत्य होत आणि ते सत्य नाकारता येत नाही. एक एक मिनिट, एक मिनिट, मला काय वाटतं माहितीये, कदाचित मानसी वहिनी औषधांच्या ग्लानीत असतील आणि त्यांना असं वाटलं असेल की त्यांच्या समोर आता अपूर्वा किंवा सुमी, आणि म्हणून त्या असं म्हणाले असतील की माझ्या बाळाची जबाबदारी तू घे. कळलं? एक मिनिट, आपण हे डिस्कशन आता का करतोय? मुळात मला एक गोष्ट कळतच नाही तुझी खडूस, तू प्रत्येक वेळी समोरच्यावरती डाऊट का घेतोस? नेत्रा ही मुलगी विश्वास ठेवण्याच्या योग्यतेची नाही. मी तिला सगळ्यात चांगलं ओळखतो, माझ्या एवढं कोणी ओळखत नाही. मी ही ओळखते तिला, मला ही चांगलीच माहितीये नेत्राताई कशी येते. पण मानसी वहिनी नेत्राताईला काय म्हणाली ह्यावरती रिसर्च आपण नंतर करू शकतो. आता नेत्राताईला शोधणं जास्त महत्वाचं आहे, जरा समज प्लीज. ठीक आहे, करेक्ट आहे, अप्पूचं अगदी करेक्ट आहे.
एक काम करा, तुम्ही दोघं मिळून तिला शोधा, मी बँकेत जातो आणि बँकेत जर कोणी एबी नेगेटिव्ह ग्रुप वाला असेल तर त्याला घेऊन मी जातो डायरेक्ट हॉस्पिटलला. ठीक आहे, चल बाय. कुठं गेली असेल ही? अपूर्वा, इथे थांबण्यात काही अर्थ नाही, आपण दुसरीकडे शोधतो. काय झालं? काय झालं? थांबा, रडू नका. काय रे, आली का शुद्धीवर? काय म्हणाले डॉक्टर? नाही आली शुद्धीवर. मानसीला रक्त द्यावं लागणार असं डॉक्टर सांगत होते. रक्त का? अरे डॉक्टर ना म्हणावं, मग द्या रक्त, वाट कसली बघताय? मानसीचा रक्तगट एबी निगेटिव्ह आहे, खूप दूर मिळेल, इझिली अवेलेबल नाही होते, यांच्या ब्लड बँकेतही नाहीये. आता त्या नेत्राचा रक्तगट एबी निगेटिव्ह, अप्पू शशांक आणि कुकी तिला शोधायला गेले. आपल्याकडे वेळ खूप कमी असतो बघा कुक. कधी गेले ते? किती वेळ झाला त्यांना जाऊन? बराच वेळ झाला, येऊन यायला हवे होते. अप्पू म्हणाले नेत्राला समजावते म्हणून, पण नेत्राने रक्त द्यायला नकार दिला. नाही माई, असं काही नाही होणार. असं काही नाही होणार. तू फोन कर, फोन कर शशांकला. केला होता, नाही उचल ते तू. अरे मग अप्पू ना कर, कुकी भाऊजी ना कर, तिघांपैकी कुणीतरी उचलेल. हा घाबरू नको माई, काळजी नका करू, होईल सगळं व्यवस्थित. दादा बोल. हॅलो अप्पू, नेत्रा भेटली का? नाही, अजून नाही भेटली आहे नेत्रा ताई. आम्ही शोधतोच आहे तिला, ती बहुतेक चिडून कुठेतरी निघून गेली आहे. अप्पू प्लीज लवकर शोधा तिला, मानसीच्या जीवाचा प्रश्न आहे, तिला वेळेवर रक्त मिळालं तरच तिचा जीव वाचू शकतो. तू शांत हो ना, तू पॅनिक होऊ नकोस. हे बघ, आम्ही आमचे प्रयत्न करतोय दादा, आम्ही कुठल्याही परिस्थितीत तिला शोधू आणि तिला कन्व्हिन्स पण करू. तू काही काळजी करू नकोस, ठीक आहे? प्लीज प्लीज अप्पू लवकर या. आलो आलो आलो. काही काही एक जागा आहे, कदाचित नेत्रा तिकडे असू शकते. कुठे? चल माझ्यासोबत. काय झालं? काय म्हणाली अप्पू? अजूनही त्या नेत्राला शोधतोय, ती रागात कुठेतरी निघून गेली. निघून गेली म्हणजे इथे आली होती, चिडून निघून गेली ती. परमेश्वरा माझ्या मानसीला वाचव, तिची अजून परीक्षा नको बघूस, लेकराला आईपासून लांब नको करू. माई तिला फक्त रक्त मिळत, मला बाकी काही नाही. माई नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित होईल. सुहा मला राहून राहून एकच प्रश्न सतावतोय का, मानसीने तिच्या बाळाची काळजी घ्यायला नेत्राला का सांगितलं असेल? काय विकासने ऐकलं, मानसीने नेत्राला सांगितलं ते.